आज 11 वाजता ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे आणि ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांची अधिसूचना निघालेली नाही तिथं ओबीसी आरक्षण लागू करण्याबाबत आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. जिथं अधिसूचना यापूर्वीच निघाली आहे तिथे मात्र ओबीसी आरक्षणाविनाच निवडणुका पार पडणार आहेत. 11 जुलैच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं तसं स्पष्ट केलं होतं, त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट नेमकं काय निकाल देतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान बांठिया आयोगानं आपल्या अहवालात नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात. ओबीसींची लोकसंख्या ही 52 ते 54% आहे असं मानलं जातं असं बांठिया आयोग म्हणतोय. मात्र ट्रिपल टेस्टनुसार आतापर्यंत ही लोकसंख्या 40% असल्याचं बांठिया आयोगाचा निष्कर्ष आहे आणि तसं त्यांनी नमूद केलंय. यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण 12 ते 14% लोकसंख्येतली घट दाखवण्यात आलेली आहे. ओबीसींना 27% राजकीय आरक्षण देण्याची शिफारस बांठिया आयोगानं केली आहे. राज्यात 1960 पासून 2 ओबीसी मुख्यमंत्री झाल्याचं हा आयोग आपल्या अहवालात नमूद करतो. तसंच तरीही लोकसंख्येच्या तुलनेत राजकीय त्यांना प्रतिनिधित्वाचं प्रमाण हे नगण्य आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्यापासून एकही ओबीसी मुख्यमंत्री झाला नाही, याकडे सुद्धा या अहवालानं लक्ष वेधलंय. यावरून ओबीसी समाज राजकीय दृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष जयंतकुमार बांठिया आयोगानं काढलाय. ही स्थिती सुधारण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण गरजेचं असल्याचं बांठिया आयोगाचा अहवाल म्हणतो. आणि याच विषयावर भाष्य करण्यासाठी ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरी नरके सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्याचबरोबर याचिकाकर्ते विकास गवळी हे सुद्धा आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. मी सुरुवातीला नरके सरांकडे जातो. नरके सर, आपलं स्वागत आहे या चर्चेत. आज एक महत्त्वाचा निर्णय होणार आहे, 11 वाजता या संदर्भातली सुनावणी पार पडणार आहे. एकूणच जयंत बांठिया यांचा अहवाल आपण पाहिला असेल, 11 जुलैला तो सर्वोच्च न्यायालयात सुद्धा सादर झाला आहे, 7 जुलैला राज्य सरकारला सादर झाला आहे, आपणही तो वाचला असेल. या अहवालातल्या निष्कर्षाशी आपण सहमत आहात का आणि त्यानंतर आपण यावर चर्चा करू. 4 मार्च 2021 माननीय सर्वोच्च न्यायालयाने विकास किसन गवळी केसमध्ये जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी ट्रिपल टेस्ट करण्याचे आदेश दिलेले होते. बरोबर. आणि त्यानुसार एक डेडिकेटेड कमिशन, समर्पित आयोग स्थापन करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. त्याप्रमाणे राज्य शासनाने आयोगाची नियुक्ती केली आणि त्या आयोगाने नुकताच आपला अहवाल या संबंधीचा सादर केलेला आहे, जो आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, तो न्यायप्रविष्ट आहे. त्याच्या संबंधामध्ये आपण मला प्रश्न विचारलेला असल्यामुळे मी या बाबतीत एवढंच म्हणेन की तो अहवाल जो आहे त्याच्यामध्ये जी लोकसंख्या ओबीसींची दाखवण्यात आलेली आहे ती आतापर्यंत कालेलकर आयोग, मंडल आयोग, त्यानंतर वेगवेगळे राज्य सरकारचे आयोग यांनी आतापर्यंत जे निष्कर्ष काढले होते त्याच्यापेक्षा खूप कमी दाखवलेली आहे हे खरं आहे. मात्र मला स्वतःला असं वाटतंय की बांठिया आयोगाने प्रत्यक्ष जनगणना केलेली नसल्यामुळे बांठिया आयोगाने हे एक प्रकारचं नमुना सर्वेक्षण केलेलं आहे. मतदार याद्यांच्या आधारे ग्रामपंचायत पातळीवर किंवा महानगरपालिका पातळीवर या संबंधामधले काही नमुने घेऊन त्याचं सर्वेक्षण केलं गेलेलं असल्यामुळे ही तफावत आलेली असावी. परंतु लोकसंख्येचा हा मुद्दा जो आहे तो यासाठी महत्वाचा आहे की त्याच्यामधनं आरक्षणाची टक्केवारी एका बाजूला धोक्यात येऊ शकते आणि दुसऱ्या बाजूला यातनं पुढे हाच पायंडा जर का शिक्षण आणि नोकऱ्यातल्या आरक्षणासाठी धरला गेला तर त्यालाही पुढे मला असं वाटतं की अडचणी येऊ शकतात. आणि म्हणून हा जो संख्येचा मुद्दा आहे, लोकसंख्येचा मुद्दा आहे, तो बांठिया आयोगाचा जो आहे त्याच्याशी आम्ही सहमत नाही. नरके सर, अजून एक मुद्दा असा आला होता समोर, ज्या वेळेला 52 किंवा 54% ओबीसींची लोकसंख्या राज्यात आहे असं गृहित धरलं जात होतं, मात्र आता 37 ते 40% लोकसंख्या असल्याचं हा अहवाल म्हणतोय. आपण या अहवालातल्या निष्कर्षावर बोललं तर त्यातून एक मागणी अशी समोर आली होती की आता मराठा आरक्षणाला सुद्धा किंवा मराठा समाज घटकाला सुद्धा ओबीसीमध्ये समाविष्ट करून घ्या, कारण ओबीसींचा टक्का हा 12 ते 14% कमी झालेला आहे आणि तिथं आम्हाला समावून घ्यावं अशी मागणी केली जाते. हे शक्य आहे का? आपण आता सध्या तरी सुप्रीम कोर्टामध्ये काय होणार आहे याच्यावर लक्ष केंद्रित करूया. कारण असं आहे की जी बाब न्यायप्रविष्ट आहे गेली 16 वर्ष आणि ज्याच्या संबंधामध्ये अनेक वार सुनावण्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे सगळ्या देशाचं लक्ष हे महाराष्ट्राकडे याच्यासाठी लागलेलं आहे की उद्या गुजरातमध्ये अशा प्रकारचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे आणि तिथे सुद्धा
या संबंधातली कामकाज किंवा या संबंधातली आरक्षणाची जी तरतूद आहे ती अडचणीत आलेली आहे. मला माहित आहे की उत्तर प्रदेश आणि कर्नाटक मध्ये सुद्धा हा विषय उपस्थित झालेला आहे, त्यामुळे सध्या तरी मी सुप्रीम कोर्टामध्ये काय होणार, भारतीय आयोगाच्या निष्कर्षांचं काय, भारतीय आयोगाच्या कामकाजाची पद्धत बरोबर होती का याच्या संबंधामध्ये लक्ष देऊ इच्छितो. नरके सर, एक मुद्दा असा आहे की काल विकास गवळी या प्रकरणातले जे याचिकाकर्ते आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोललो, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की एक प्रकारे या अहवालामुळे ओबीसींची ॲक्च्युअल लोकसंख्या एक्झॅक्ट लोकसंख्या कळलेली आहे, त्यामुळे पुढच्या काळात नुसतं फक्त आरक्षणासाठीच नव्हे, त्यांनी खरं तर आशावाद व्यक्त केला की ओबीसींना आरक्षण मिळेल, पण पुढच्या काळात ओबीसींच्या काही योजना राबवण्यासाठी या आकडेवारीचा फायदा होऊ शकेल. खरंच तुम्हाला असं वाटतं ही इतकी सायंटिफिक आकडेवारी आहे की याचा काही योजना राबवण्यासाठी सुद्धा वापर केला जाऊ शकतो? हा, त्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, पण एक खुलासा करतो. विकास किसन गवळी हे आता आज जी सुनावणी चालू आहे त्याच्यामध्ये याचिकाकर्ते नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे 4 मार्च 2021 ला जो निकाल आला होता त्याच्यामध्ये ते याचिकाकर्ते होते, आणि नंतरच्या काळामध्ये जो राज्य मागासवर्ग आयोगामार्फत एक अहवाल तयार करण्यात आला होता आणि त्याला जेव्हा आव्हान दिलं गेलं तेव्हा ते राहुल रमेश वाघ यांनी आणि इतरांनी दिलं होतं. त्यामुळे आजची जी सुनावणी होणार आहे ती त्याचे याचिकाकर्ते माझ्या समजुतीप्रमाणे आणि माहितीप्रमाणे राहुल रमेश वाघ आहेत, विकास किसन गवळी नाहीत. एक दुसरं, इतर योजनांच्या संबंधामध्ये हा जो मुद्दा आहे तो खरोखर महत्वाचा आहे, कारण माझ्या दृष्टीने आरक्षण ही जरी महत्वाची गोष्ट असली तरी त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं शिक्षण आहे, त्याच्याही पेक्षा ओबीसी समाजाचं आरोग्य, ओबीसी समाजासाठी रोजगार. आणि इथे ओबीसी म्हणत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की भटके विमुक्त हे महाराष्ट्रामधले अतिशय वंचित घटक आहेत, गावकुसा बाहेरचे घटक आहेत आणि पालावरचे घटक आहेत, आणि ते सुद्धा याच्यामध्ये येतात. आणि विदर्भामधला जो एसबीसी समाज आहे, विशेष मागास प्रवर्ग, तो सुद्धा याच्यामध्ये येतो. त्यामुळे म्हणताना जरी आपण ओबीसी म्हणत असलो तरी हे 3 समाज घटक एकत्र येऊन ही संख्या बनते, आणि त्यामुळे आपण म्हणाल तसं आरोग्य, शिक्षण, रोजगार, निवारा, ज्याला आपण वेलफेअर स्टेट म्हणतो, कल्याणकारी राज्य, सामाजिक न्यायाचं राज्य, हे प्रस्थापित करण्याच्या संबंधामध्ये ही आकडेवारी महत्वाची राहणार आहे, कारण त्याच्या आधारे बजेट दिलं जाणार आहे, त्याच्या आधारे अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाणार आहे, आणि म्हणून हे महत्वाचं राहणार आहे, खरं आहे. नरके सर, अजून एक मुद्दा विरोधकांकडनं असा मांडला गेला होता, ज्यावेळेला आत्ताचे सत्ताधारी हे विरोधात होते त्यावेळेला त्यांच्याकडनं असा एक मुद्दा मांडला गेला होता की हे जे ओबीसींचा डेटा गोळा करण्याचा जी प्रक्रिया सुरू आहे ती कुठेतरी सदोष आहे, कारण नुसतं आडनावांवरनं असा डेटा कलेक्ट करता येणार नाही किंवा त्याच्यात एक दिशाभूल होऊ शकते, या आरोपांबाबत तुम्ही काय सांगाल? नाही, मी म्हणालो ना, मी स्वतः सुरुवात करतानाच असं म्हणालो की भारतीय आयोगाने हे जे काही आकडेवारीच्या संबंधामध्ये काम केलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही, त्याच्यामध्ये सदोषता तर आहेच आहे, पण कदाचित पुढे जाऊन मला स्वतःला आत्मधल्या गोष्टी पुढे आल्यानंतर लक्षात येईल की याच्यामध्ये कदाचित जाणीवपूर्वक सुद्धा काही खोडसाळपणा केला गेलेला आहे का हे शोधावं लागेल. कारण भाटियांची जी कार्यपद्धती होती, भाटियांची या, कारण मी स्वतः त्या आयोगासमोर साक्ष दिलेली आहे आणि त्यावेळेचा माझा अनुभव जो आहे तो भाटियांचा ओबीसी विरोधी अनुभव आहे हे मी अतिशय स्पष्टपणाने सांगू इच्छितो. भाटिया कुठल्याही प्रकारे ओबीसींच्या बाजूने नव्हते किंवा तटस्थ सुद्धा नव्हते, ते ओबीसी विरोधी होते हे त्यांचं वर्तन वारंवार कामकाज करताना दिसून आलेलं आहे, आणि हा मी माझा स्वतःचा अनुभव आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगतोय. नरके सर, एक मुद्दा महत्वाचा असा आहे की मध्य प्रदेशला ओबीसींचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टानं देऊ केलेलं आहे किंवा ते नकारलेलं नाही आहे. मध्य प्रदेशने जी मेथड वापरली होती तीच मेथड आपल्याकडे वापरण्याचा प्रयत्न झाला, पण त्या धर्तीवर ती मेथड पुरेशी वापरली गेली आहे का? ट्रिपल टेस्टचे सगळे निकष पूर्ण झाले आहेत का? तुमचं काय मत आहे? बघा, मध्य प्रदेशचा अहवाल मी वाचलेला आहे. मध्य प्रदेशचा अहवाल जो आहे त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने 2 गोष्टी म्हटलेल्या आहेत. पहिलं म्हणजे मध्य प्रदेशच्या अहवालातलं मेरिट जे आहे ते अजून सुप्रीम कोर्टाने तपासलेलं नाहीये. ते सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की नंतर आपण त्याच्यावर बोलू, तूर्तास त्यांना अंतरिम अशा प्रकारची मान्यता आरक्षण चालू ठेवण्यासाठी दिलेली आहे. त्यामुळे भारतीय आयोगाच्या संबंधात सुद्धा मला स्वतःला अशी आशा आहे, आपण डेडिकेटेड कमिशन म्हणूया, भाटिया फक्त त्याचे अध्यक्ष होते, तसे मध्य प्रदेशचे पण अध्यक्ष होते, पण तरी त्यांच्या अध्यक्षांच्या नावाने तो आयोग नाही ओळखला जात, तो मध्य प्रदेश आयोग म्हणून ओळखला जातो. म्हणून महाराष्ट्र डेडिकेटेड आयोग, महाराष्ट्र समर्पित आयोग याच्या संबंधामध्ये मला स्वतःला अशी आशा आहे की आज माननीय सर्वोच्च न्यायालय त्याच्या मेरिटमध्ये न जाता ट्रिपल टेस्टची पूर्तता झालेली आहे, आणि
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एम्पिरिकल डेटा जो आहे तो 28,000 ग्रामपंचायतींच्या पातळीवर सर्व महानगरपालिकांच्या पातळीवर जमा केला गेलेला आहे आणि ब्लॉक निहाय शिफारसी झालेल्या आहेत, त्यामुळे ट्रिपल टेस्टची पूर्तता झालेली आहे हे बघता माननीय सर्वोच्च न्यायालय आज अंतरिम मान्यता देईल आणि याची गुणात्मक जी तपासणी आहे ती नंतर होईल। नरके सर, एक मुद्दा असा आहे की या अहवालात एक बाब नमूद करण्यात आलेली आहे की ती आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये दोन ओबीसी मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, खरं तर ओबीसी आरक्षण मिळवण्यापूर्वीच हे दोन्ही मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, मंडल आयोगाच्या शिफारसीनंतर हे जेव्हा आरक्षण लागू झालं त्यापूर्वीच हे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, पण असा एक विरोधकांकडनं आरोप केला जाऊ शकतो की दोन मुख्यमंत्री झालेले आहेत, बऱ्यापैकी प्रतिनिधित्व आतापर्यंत महत्त्वाच्या पदांवर कामं केलेली आहेत, असं असताना ओबीसींना राजकीय मागास कसं म्हणता येईल? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हा सुद्धा भाटिया आयोगाचा खोडसाळपणा आहे, मी अतिशय स्पष्ट शब्द वापरतो, खोडसाळपणा। वसंतराव नाईक जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ना ओबीसी आरक्षण होतं ना ओबीसी विषय कुठल्याही प्रकारची राज्यामध्ये तरतूद होती, नंबर एक। नंबर दोन, विदर्भ जेव्हा महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झाला तेव्हा जो करार करण्यात आलेला होता त्या कराराचा भाग म्हणून वसंतराव नाईक मुख्यमंत्री झालेले होते विदर्भातले, आणि ते जरी बंजारा समाजातले असले तरी ते राजघराण्यातले होते, ते नायक होते, नाईक होते, आणि त्यामुळे ते ओबीसीचे मुख्यमंत्री होते असं म्हणणं हा मूर्खपणाचा कळस आहे आणि हा भाटिया आयोगाने लावलेला जावई शोध आहे। आणि त्यांच्याच घराण्यातले सुधाकरराव नाईक पुढे मुख्यमंत्री झाले ते सुद्धा त्या घराण्याचेच वारसदार म्हणून पुढे आलेले होते, त्यामुळे ओबीसीचे मुख्यमंत्री झाले हे जे ज्या प्रकारे भाटिया आयोगाने मांडलेलं आहे ते खोडसाळपणाचं आहे। उलट भटक्याविमुक्त समाजाचे ते प्रतिनिधी होते आणि भटक्याविमुक्त समाजाची आज अवस्था महाराष्ट्रातली आणि देशातली इतकी भीषण आहे, पालावर हे मंडळी राहतात, आज या गावात उद्या त्या गावात त्यांना जावं लागतं आणि त्यामुळे एखाद्या समाजातल्या एखाद्या राजघराण्यातल्या व्यक्तीच्या मुख्यमंत्री पदाचा किंवा त्यांच्या घराण्यातल्या दुसऱ्या व्यक्तीच्या मुख्यमंत्री पदाचा मुद्दा शोधून काढणं हे जाणीवपूर्वक खोडसाळपणाने केलेलं काम आहे, तेव्हा ओबीसी आरक्षण नव्हतं। नरके सर, एक आरक्षणाचा एक मूलभूत सिद्धांत असा आहे की तुमचं शैक्षणिक मागासलेपण किंवा तुमचं सामाजिक मागासलेपण, त्याच धर्तीवर जर राजकीय मागासलेपण तपासण्याचा मुद्दा आला, जसं आपल्याला माहिती आहे की मागासवर्ग आयोगामधल्या ज्या तरतुदी आहेत की दर 10 वर्षांनी त्या समाज घटकाचं मागासलेपण तपासावं अशा स्वरूपाची एक अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे, राजकीय आरक्षणाला सुद्धा तो जर नियम लागू केला तर तसं होताना महाराष्ट्रात दिसत नाही किंवा राज्यभरात देशभरात कुठेही होताना दिसत नाही आहे, तशी गरज व्यक्त केली जाते आणि त्यासाठी नेमकं काय करावं लागेल? आपण बघा की 1994 साली महाराष्ट्रामध्ये राजकीय आरक्षण आलं, माननीय शरद पवार साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ते लागू केलं। 1994 च्या नंतर आजपर्यंत एकही ओबीसी भटक्या विमुक्तामधला किंवा विशेष मागास प्रवर्गामधला मुख्यमंत्री झालेला नाही, नंबर एक। नंबर दोन, जे मागासलेपण ठरवण्याचे निकष आहेत त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे असं म्हटलंय की सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणापेक्षा राजकीय मागासलेपण वेगळं असू शकतं आणि म्हणून त्याचे निकष पण वेगळे असायला पाहिजेत। इथे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की 27,000 ते 28,000 ग्रामपंचायती ज्या आपल्याकडे आहेत त्या सगळ्या पातळ्यांवर काय प्रतिनिधित्व आणि महत्वाचं म्हणजे काय लोकसंख्या, छोटी प्रतिनिधित्व सुद्धा कसं मोजावं लागतं, तर लोकसंख्या किती आहे आणि त्या तुलनेमध्ये प्रपोर्शनेट टू द पॉप्युलेशन लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालंय का, हा झाला एक मुद्दा। दुसरा मुद्दा, अत्यंत महत्वाची धोरणं आणि जिथे कायदे केले जातात, जिथे निधी म्हणजे अर्थसंकल्प ठरवला जातो, अशा धोरणात्मक जागांवर अशा पदांवर या मंडळींच्या हातामध्ये सत्ता होती का याचाही विचार करावा लागतो। आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की आरक्षण नव्हतं तेव्हा काय परिस्थिती होती या वर्गाची राजकीय सत्तेच्या क्षेत्रामध्ये, आणि आरक्षण आल्यामुळे पहिल्यांदा जर प्रतिनिधित्व मिळालं असेल तर आत्ता अगदी ताज्या घटना गेल्या 1.25 वर्षातल्या आहेत की काही जिल्हा परिषदा आणि काही नगरपालिकांमध्ये काही ग्रामपंचायतीमध्ये अशा इलेक्शन घ्याव्या लागल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे की जिथे ओबीसी आरक्षण नव्हतं तेव्हा हा टक्का कसा खाली गेला, तेव्हा हे प्रतिनिधित्व कसं कमी झालं, याची तुलना करून हा अभ्यास करावा लागणार आहे आणि तो झाला पाहिजे
त्याच्यामध्ये काही शंका नाही. अगदी नरके सर, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर मी नरके सरांकडे जाणार आहे आणि त्यांना हे विचारणार आहे, कारण आज जर निर्णय झाला तर त्या निर्णयाला कदाचित पुन्हा एकदा आव्हान दिलं जाऊ शकतं आणि दीर्घकालीन काय उपाययोजना कराव्या लागतील ओबीसींचं राजकीय आरक्षण कायम ठेवण्यासाठी, त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आज सकाळी 11 वाजता ओबीसी आरक्षणावर एक महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडणार आहे आणि त्याचविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर हरी नरके सर जोडले गेलेले आहेत. नरके सरांकडे मी पुन्हा एकदा जातोय. नरके सर, आज एक महत्त्वाचा निर्णय होणं अपेक्षित आहे आणि अशी एक अपेक्षा व्यक्त केली जाते बांठी आयोगाचा अहवाल आणि त्यातल्या शिफारसी पाहिल्या तर की राजकीय आरक्षण महाराष्ट्रातलं सुद्धा कायम राहील अशी शक्यता आहे. तसं राहिलं आणि राजकीय आरक्षणानुसार पुढच्या वाटचाली होतीलच, पण हे ट्रिपल टेस्ट हा घाईघाईत केलेला किंवा ही जी प्रक्रिया घाईगडबडीत पार पडली आहे असा मुद्दा उपस्थित करून कदाचित पुढे या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकतं, तर त्या अनुषंगानं नेमके दीर्घकालीन काय उपाययोजना केल्या जातील, करायला हव्यात की जेणेकरून ओबीसींचं राजकीय आरक्षण पुढे सुद्धा कायम राहील. मला स्वतःला असं वाटतं की अशा प्रकारचं आव्हान दिलं जाऊ शकेल असा मुद्दा विचारात घेऊन आत्ताच आपल्याला चर्चा करण्याची गरज नाही, इट इज टू अर्ली. अशा प्रकारचं आव्हान दिल्यानंतर आपण त्याच्याबद्दल बोलू, कारण अशा प्रकारच्या शक्यता तर हजार असतात, तर त्या प्रत्येक शक्यतेवर आपण बोलत बसण्याची गरज नाही. आज तरी मला स्वतःला या संबंधामध्ये अशा प्रकारचं जर आव्हान दिलं गेलं तर मग आपण त्याच्यावर बोलू, पण दीर्घकालीन उपायांचा तुमचा जो मुद्दा आहे तो मात्र फार महत्वाचा आहे. ओबीसी आरक्षण देण्यामागचा जो ध्येयवाद होता तो सामाजिक न्याय प्रस्थापित करणं हा होता. अगदी. या वर्गाचं आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवारा, याचे हक्क जे आहेत, मानवी हक्क जे आहेत, ते जतन करण्याचा उद्देश त्याच्या मागे होता आणि म्हणून घटनात्मक तरतूद कलम 340 मध्ये आणि नंतर राजकीय आरक्षणाची 243 मध्ये केली गेली. हे आपण लक्षात घेता घटनेचा जो कल्याणकारी राज्याचा उद्देश आहे तो सफल व्हावा म्हणून मग 2011 साली मनमोहन सिंग सरकार असताना SECC सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस वेगळं एक सेन्सस 2011 सालच्या नियमित सेन्सस पेक्षा वेगळं केलं गेलं. त्याची आकडेवारी पण केंद्र सरकारकडे आहे. 5,000 कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च झाले होते. त्याच्यामधनं एक मुद्दा पुढे आला होता आणि तो काय होता, तर तो पुढे आलेला मुद्दा असा होता की आजही ओबीसीला दिलेलं 27% आरक्षण भरलं गेलेलं नाही. आता सुद्धा माननीय मोदी साहेब हे ओबीसी आहेत म्हणून देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत असं सांगितलं जातं, पण मोदी साहेबांच्या काळात सुद्धा 12% आरक्षण फक्त भरलं गेलेलं आहे. अजूनही 15% बॅकलॉग आहे. नंबर 1 नंबर 2 ओबीसींना आजही थट्टा केली जावी अशा प्रकारचं अर्थसंकल्पामध्ये वाटा दिला जातो. 22 रुपये फक्त वर्षाला दिले जात आहेत. 22 रुपयामध्ये मला सांगा एक साधा चहा येऊ शकत नाही, तर शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि निवारा कुठून? आणि म्हणून दीर्घकालीन उपायाच्या संबंधामध्ये ओबीसी कल्याणाची जी भूमिका, सामाजिक न्यायाची भूमिका जी घटनेला अभिप्रेत आहे अगदी ती करावी लागेल, याच्याबद्दल मला शंका नाही. अगदी, घटनेला अभिप्रेत असलेली सगळी प्रक्रिया पार पाडावी लागेल आणि त्या भूमिकेतून हा हे आरक्षण टिकवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याची गरज हरी नरके सरांनी व्यक्त केलेली आहे. या सगळ्या चर्चे तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल तुमचे आभार आणि या निर्णयानंतर सुद्धा आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत, या निर्णयातल्या काही खाचा खोचा त्यावर आपण खल करणार आहोत. तुर्तास धन्यवाद नरके सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण पाहतो एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय आज 11 वाजता होणं अपेक्षित आहे, त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा निर्णय आज होणं अपेक्षित आहे, तो म्हणजे शिवसेनेच्या याचिकांवर सुद्धा आज सुनावणी होणं अपेक्षित आहे आणि त्याबाबतच्या काही मुद्द्यांवर आपण आत्ता काही वेळातच चर्चा करणार आहोत.